दिसते तुम्हाला सगळ्यांना? साइड स्लाइड जर दिसत असेल तर थम्स अप करा. दिसतंय? परफेक्ट, ग्रेट, यस, ओके. तर मित्रांनो, तुमच्या समोर एक कोट तुम्हाला दिसतोय. हमारा स्वास्थ्य हमारी तब से बड़ी दौलत है, इसका एहसास हमें तब होता है जब हम इसको खो देते. बरोबर है. आपली हेल्थ आपल्या सगळ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. ही हेल्थ जेव्हा जाते तेव्हाच आपल्याला कळतं ती किती इम्पॉर्टंट होते. जेव्हा आपण दवाखान्यामध्ये ऍडमिट होतो, जेव्हा आपल्याला दवाखान्यापर्यंत जावं लागतं, किंवा आपल्याला आयसीयू मध्ये जेव्हा ऍडमिट करतात ना, तेव्हा कळतं की हे हेल्थ आपल्या आपल्यासाठी खूप महत्वाची होती. आता ही परत मिळवण्यासाठी आपण किती प्रयत्न करतो. बरोबर आहे का नाही? मग आपण तेव्हा म्हणतो मी सगळ्या गोष्टी करायला तयार आहे, मला मला फक्त एकदा या दवाखान्यातून बाहेर येऊ द्या, माझ्या गोळ्या एकदाच्या बंद होऊ द्या. बरोबर आहे का नाही? हे खूप वेळा आपण म्हणत असतो असं, आणि आपल्यासोबत अशा गोष्टी झाल्यात, पण बाहेर आलो की आपले परत बेचपाडे सुरू होतात. पण मित्रांनो, ही हेल्थ खूप महत्वाची आहे, आपलं स्वास्थ्य खूप महत्वाचं आहे, आणि याच्यापेक्षा मोठी संपत्ती आतापर्यंत तरी नाही. या शरीरा एवढी मोठी संपत्ती आतापर्यंत तरी कुठं नाही. तर हे शरीर खूप महत्वाचं आहे मित्रांनो, तर याची काळजी घेणं आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला म्हणत होतो, जर घरात कुणी जर असं फावलं बसलेलं असेल तर नक्कीच तुम्ही त्यांना बोलवा, तुमच्या सोबत हे सेशन ऐकू द्या. किंवा जर तुम्हाला कोणाला हे सेशन आत्ता सुद्धा पाठवायचं असेल, नक्कीच तुमच्यापर्यंत आलेली लिंक तुम्ही त्यांना पाठवू शकताय. तुम्हाला वाटतंय की माझ्या काकूनी, माझ्या मामीनी, माझ्या मामानी किंवा माझ्या मित्रांनी ही लिंक बघायला पाहिजे, हे सेशन आजचं बघायला पाहिजे, त्यांनी हेल्थ बद्दल थोडासा विचार करायला पाहिजे, आताच गोळ्या सुरू झाल्या, तर नक्कीच ही लिंक तुम्ही त्यांना पाठवा आणि त्यांनाही बघू द्या. एकदम फ्री सेशन आहे आपलं, ही माहिती पूर्णपणे फ्री असणार आहे, पण तेवढीच इम्पॉर्टंट असणार आहे. यस, जसं मी तुम्हाला म्हटलं, आपलं कुटुंब आपली जबाबदारी आहे, आपले घरातले लोक आपली जबाबदारी आहे, आपले आई वडील, आपले बहीण भाऊ, आपण स्वतः ही आपली जबाबदारी. मित्रांनो, आपण फिट राहणं आणि आपल्या घरच्या लोकांना आरोग्य संपन्न ठेवणं, त्यांना मेडिसिन फ्री लाईफ देणं हे आपलं कर्तव्य आहे, आपली जबाबदारी. आणि ही जर आपली जबाबदारी असेल तर नक्कीच जसं मी तुम्हाला सांगितलं, आपल्या फॅमिली सोबत हे सेशन तुम्ही बघा, नक्की या सेशनचा फायदा तुम्हाला होणार आहे. या सेशन मधून जशी मला तुम्हाला 100% ची माहिती द्यायची, मला जी हेल्थ बद्दल इम्पॉर्टन्स तुम्हाला आज सांगायचं आहे, तर हा सगळ्यांपर्यंत जाणं गरजेचं आहे. हा कुणा एकट्यापर्यंत राहणं अजिबातच चांगलं नाही, तर नक्कीच तुम्ही हे सेशन तितक्याच म्हणजे जेवढं तुम्ही बघू शकत असाल तुमच्या फॅमिली सोबत तर नक्कीच बघा, याचा खूप जास्त फायदा तुम्हाला नक्कीच झालेला दिसणार आहे. मित्रांनो, मी का तुम्हाला इतकं सांगतोय बऱ्याच वेळा की बाबा खरंच तुम्ही बघा तुमच्या फॅमिली सोबत हे सेशन, खूप फायदा होईल. मित्रांनो, या फॅमिलीत येण्यापूर्वी माझं इंजिनिअरिंग झालंय, बरं का? इंजिनिअरिंग झालेलं आहे, MBA झालेलं आहे, आणि ह्या फोटोमध्ये तुम्हाला कुठं वाटतंय का इंजिनिअरिंग MBA झालेला मुलगा असेल किंवा मुलगी असेल? अजिबात दिसणार नाही, कारण की हेल्थ खूप बिघडलेली होती. नीलमला तर कमीच वयामध्ये मायग्रेन सारखे प्रॉब्लेम, PCOD सारखे प्रॉब्लेम, PCOS 23 वर्षाच्या असताना गुडघे दुखायला लागलो. मित्रांनो, आपण ऐकतोय आता 15-20 वर्षाच्या मुलांना मुलींना आता BP च्या गोळ्या सुरू झाल्या. हे प्रॉब्लेम आम्हाला सुरू व्हायला लागले होते, त्रास व्हायला लागले होते. मला कमी वयातच ऍसिडिटीचा भरपूर प्रॉब्लेम, पोट साफ होत नसायचं. मित्रांनो, 20 वर्षाच्या मुलाला हा प्रॉब्लेम व्हायला लागला होता, स्किन पूर्णपणे डॅमेज झाली होती. आणि कॉलेज लाईफ कसं असतं आपल्याला प्रत्येकाला माहिती, आपण सगळेजण याच्यामधून गेलोच आहे. तर कॉलेजमध्ये मित्रांनो, त्या कॉलेज लाईफमध्ये वडापाव खाण्यात भरपूर वेळा येत होता, सकाळचा नाश्ताचा वडापाव पासून पोहे. तर हे तुम्ही पण अनुभवलंय, तर अशीच आमची पण लाईफ होती. काय खायचं काय नाही माहित नव्हतं, आणि त्याच्यामुळे हेल्थ खूप डिस्टर्ब व्हायला लागली. आता तुम्हाला जो माझा फोटो दिसतोय आमच्या दोघांचा, मित्रांनो माझा वाढदिवस होता, वाढदिवसाच्या दिवशी हा केक जो तुमच्या समोर दिसतोय, हा केक खाऊन आम्ही 2-3 रोट्या परत खाल्ल्या होत्या. म्हणजे तुम्ही विचार करा, नॉलेज नसताना माणूस काय करतो, किती अनहेल्दी गोष्टी खातो. जेव्हा आम्ही या फॅमिलीत आलो मित्रांनो,
पूर्ण म्हणजे जेवढं पाहिजे ते वेट लॉस तर केलंच, माझं 20 किलो आणि निलंबी तिचं 37 किलो, दोघांनी मिळून 57 किलो वजन कमी केलंय. आणि हे फक्त माझं माझं झालंय 4 महिन्यामध्ये, आणि निलमचं तिचं 7 महिन्यामध्ये तिने तिचं 37 किलो वजन कमी केलं. तर हे आपल्या फॅमिलीमध्ये शक्य आहे. फक्त वेट लॉस करण्यासाठी आलो होतो, पण ऍसिडिटीचा प्रॉब्लेम, पोट साफ न होणे हा प्रॉब्लेम खूप दिवसापासून होता. त्याच्यासाठी गोळ्या खायला लागायच्या 20 वर्षाचा असताना. पेट साफा तुम्हाला माहिती देते, चूर्ण ते खायला लागायचं. पण ह्या फॅमिली झाल्यानंतर लाईफ ही 360 डिग्रीने चेंज झाली. आणि तुमच्या समोर मी आता बोलतोच आहे तुमच्यासोबत, तर 20 किलो असं एकदम छान वजन कमी केलंय, आणि त्याच्यासोबत खूप ट्रिमेंडस अशी छान हेल्थ मिळाली. तर ह्या फॅमिलीमध्ये, आपल्या फॅमिलीमध्ये हे शक्य. ह्या फॅमिलीमध्ये फक्त वेट लॉसच नाही होत मित्रांनो, तर मेडिसिन फ्री लाईफ कसं जगायचं हे आम्ही शिकवत असतो. जसं सांगितलंय की आजचं सेशन हे वेट लॉस बद्दल असणार आहे, पण फक्त वेट लॉस बद्दलच तिथं बोलल्या जाणार नाही. जसं जसं मी तुम्हाला सांगितलं, ओव्हरऑल हेल्थ, आपली लाईफ ही आरोग्य संपन्न असणं गरजेचं आहे. आपली हेल्थ चांगली असणं गरजेचं आहे. ती का गरजेची, ती आज आपल्या सेशन मधून आपल्याला लक्षात. तर बरेचसे लोक इथं असे आलेले असतील, ते म्हणतील की बाबा माझं तर काय वजन जास्त नाही, मग मी हे सेशन ऐकायला पाहिजे का? तर 100% ऐकायला पाहिजे, कारण की फक्त वेट लॉस बद्दलच आपण बोलणार नाहीये. तर आरोग्य संपन्न लाईफ कसं असलं पाहिजे, येस नक्की. आम्ही तुम्हाला मदत कशामध्ये करणार आहे मित्रांनो, तो वेट लॉस मध्ये करणार आहेत का? 100% वेट लॉस मध्ये तर करणारच आहे, येस. तो तर आमच्या डाव्या हाताचा खेळ आहे. पण कुणाला वजन वाढवायचं असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा मदत करणार आहे, आणि वजन मेंटेन ठेवायला सुद्धा मदत करणार आहे. कारण की जेवढा वेट लॉस करणं हा एक मोठा टास्क आहे, तेवढाच वेट मेंटेन ठेवणं सुद्धा हा मोठा टास्क आहे मित्रांनो. तर ह्या तिन्ही पण गोष्टी गरजेच्या आहेत आपल्याला, आणि ह्या तिन्ही पण गोष्टीमध्ये आम्ही तुम्हाला खूप छान पद्धतीने मदत करू शकतो. आपली डायजेस्टिव्ह हेल्थ, पोट साफ न होणं हा प्रत्येक प्रत्येक घरामध्ये हा प्रॉब्लेम सुरू व्हायला लागेल. ऍसिडिटीचा प्रॉब्लेम तयार होणं, करपट ढेकर येणं, बरोबर आहे काय, पोट फुगत राहणं कायम, तर हा सुद्धा आपल्या डायजेस्टिव्ह हेल्थ चांगली नसणं हा सिग्नल आहे. तर ही डायजेस्टिव्ह हेल्थ सुधारणं, कारण की आपला प्रत्येक प्रॉब्लेम आपल्या पोटापासून सुरू होतो. पोट वाढायला लागलं, पोट त्रास द्यायला लागलं, याच्या अर्थ आपलं शरीर आता त्रास द्यायला लागणार आहे. तर ही डायजेस्टिव्ह हेल्थ आपल्या सगळ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आपले जॉईंट्स हेल्दी असणं गरजेचं आहे मित्रांनो, आणि हे जॉईंट हेल्दी कसे ठेवायचे त्याच्यासाठी सुद्धा आम्ही तुम्हाला मदत करणार आहे. कारण की गुडघ्यांचा प्रॉब्लेम हा आता वय राहिले नाही, पहिलं 50 नंतर हे प्रॉब्लेम यायला लागायचे, आता 20 नंतर यायला लागले गुडघे दुखणं, मणक्यांमध्ये गॅप येणं. तुम्ही बघा 20-25 वर्षाच्या मुलांना मणक्यामध्ये गॅप यायला लागले. तर ह्या जॉईंट हेल्थ मध्ये सुद्धा आम्ही तुमची खूप चांगल्या पद्धतीने मदत करणार आहोत. हर्ट प्रत्येकाचं चांगलं असणं गरजेचं आहे, कारण की आपलं हर्ट याच्याशिवाय तर काही विषयच नाही, हे शरीरच चालू शकत नाही, बरोबर आहे का नाही. तर हे हृदय आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचं आहे मित्रांनो. बीपीच्या गोळ्या चालू होणं, हर्ट हेल्थ बिघडणं म्हणजे बीपीची गोळी सुरू होणं, रक्तपातळी व्हायची गोळी आपल्याला सुरू झाली, ठोके कमी जास्त पडतात, कुठलाही प्रॉब्लेम असेल तरी पण आपलं हृदय आपलं हेल्दी राहणं गरजेचं आहे. आणि हे हृदय हेल्दी ठेवण्यासाठी सुद्धा आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू शकतो. चिल्ड्रन हेल्थ प्रत्येकाला गरजेचे की नाही मित्रांनो? कोणाला वाटतं आपले मुलं हेल्दी नसावेत? इथं प्रत्येक आलेल्या माणसाला हे वाटतं की आपला मुलगा आपली मुलगी ही हेल्दी असायला पाहिजे, तिची फिजिकल हेल्थ तिची मेंटल हेल्थ चांगली असायला पाहिजे, तिचे कॉन्सन्ट्रेशन लेवल चांगलं असायला पाहिजे, बरोबर आहे की नाही. माझा मुलगा अभ्यासात पुढे पाहिजे, माझा मुलगा अकॅडमिक्स मध्ये पुढे पाहिजे, स्पोर्ट्स मध्ये पुढे पाहिजे, हे प्रत्येकाला वाटतं. तर ह्या मुलांच्या हेल्थसाठी सुद्धा आपण खूप चांगल्या पद्धतीने मदत करतो मित्रांनो. आणि ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, मुलांना आपण भविष्य म्हणतोय, बरोबर आहे ना. आपल्या घराचं भविष्य तर आहेच, पण आपल्या देशांचं सुद्धा भविष्य. स्पोर्ट न्यूट्रिशन मध्ये सुद्धा आपण खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला मदत करू शकतो. काही लोक ऍथलेटिक असतील, काही खेळाडू असतील, काहींना खेळायचंय, ग्राउंड वरती कायम त्यांचा वेळ जातोय, तर अशांसाठी वेगळं न्यूट्रिशन असतं, त्याच्यासाठी सुद्धा मदत करणार आहे तुम्हाला. किंवा एनर्जी अँड फिटनेस, ती कोणाला नकोय, लेडीज असू, जेंट्स असू, मुलगा असू, आपलं वय कितीही असू द्या मित्रांनो, आपल्यामध्ये एनर्जी आणि फिटनेस ही चांगलीच असायला पाहिजे.
आणि ही चांगली कशी ठेवायची त्याच्यासाठी सुद्धा आम्ही तुम्हाला मदत करू. फक्त वेट लॉस बद्दल मी बोलत नाही मित्रांनो, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट. बऱ्याचदा असं होतंय की आपण जॉबवरून येतोय किंवा आपला काहीतरी बिझनेस असतो आणि आलो की खूप थकलेलो असतो आपण, 5-6 वाजले की एकदम गळून जातो, एनर्जी लेवल राहतच नाही. त्याच्या मागे काय कारण असावे? तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही तुम्हाला मदत करणार. आपली एनर्जी लेवल, आपली फिटनेस लेवल ही कायम डे बाय डे वाढली पाहिजे. कारण ही जर आपल्याकडे चांगली असेल मित्रांनो, तर आपण प्रोडक्टिव्हिटी आपण वाढवू शकतोय आपल्या कामातली, आपण चांगला व्यवसाय करू शकतोय, चांगला जॉब आपण करू शकतो. येस, त्याच्यासाठी एनर्जी आणि फिटनेस लेवल ही आपली नेक्स्ट लेवलला असणं गरजेचंच आहे. आणि आपल्याला ओव्हरऑल वेलबिईंग लाईफ जगायची. मेडिसिन फ्री, फक्त वजन वजन कमी करणं किंवा वजन जास्त असणं, वजन वाढवणं किंवा वजन कमी करणं इथपर्यंतच आपण मर्यादित नाही मित्रांनो. हे जीवन आपल्याला चांगलं जगता आलं पाहिजे, हेल्दी जगता आलं पाहिजे, मेडिसिन फ्री जगता आलं पाहिजे. नाही तर वजन एकदम मेंटेन आहे पण बीपीची गोळी चालू झाली, काय उपयोग आहे मला सांग? वजन एकदम मेंटेन आहे, शुगर सुरू आहे. तर बीपी, शुगर, थायरॉइड, पीसीओडी, पीसीएस, ऍसिडिटीच्या गोळ्या खाणं नाही, हे आपल्याला नकोय. आपल्याला एकदम हेल्दी लाईफ आपल्याला जगायचं का? येस, पण कुठलीही गोष्ट सुरुवात सुरू करत असताना आपल्याकडे कायम दोन ऑप्शन असतात. कुठलीही गोष्ट सुरू करत असताना मित्र, एक तर एक्सक्युजेस देत राहणं, मला काय बाबा मी कसं करणार आहे, सर तर म्हणताय बाबा हेल्थ गरजेची, पण मला कुठं जमतंय सकाळी व्यायाम करायला, माझ्या मागे कामं असतात, सकाळी डबा बनवावा लागतो, सकाळीच ऑफिसला जावं लागतं, मुलांचं मला आवरावं लागतं, बरोबर आहे की नाही? मला हॉटलिंग करायचीच आहे, गोड खायचंच आहे मला, मग सांगा वजन कमी होईल का? हे जे एक्सक्युजेस आहेत ना मित्रांनो, हे एक्सक्युजेस पहिले आपल्याला बाजूला ठेवावं लागणार. आपण जेव्हा हेल्थचा विचार करायला लागणार आहे तेव्हा हे एक्सक्युजेस आपल्याला आपल्यापासून बाजूला बाजूला न्यावा लागणार आहेत आपल्याला. कारण दुसरं ऑप्शन आहे की आपल्याला आपलं आयुष्य चांगलं जगायचं. हे एक्सक्युजेस जर आपण लांब ठेवले तरच दुसऱ्या ऑप्शन कडे आपण जाऊ, आणि ते दुसरं ऑप्शन आहे म्हणजे टू लिव्ह बेटर लाईफ. हे आयुष्य जीवन, हे देवाने दिलेलं जे आपलं शरीर आहे हे जर आरोग्यमय आपल्याला ठेवायचं असेल, हेल्दी आपल्याला ठेवायचं असेल, तर आपल्याला हे एक्सक्युजेस पासून लांब जाणं गरजेचं आहे मित्रांनो. तरच आपण चांगलं आयुष्य जगू शकतोय, तरच हेल्दी आयुष्य आपण जगू शकतो. आपण जे घर बांधतो ते किती चांगलं आहे त्याच्यापेक्षा देवाने हे जे ते आपल्याला घर दिलंय का, तर हे घर आपण किती चांगलं ठेवतो हे जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण की हे जर चांगलं असेल तर आपलं सगळं आयुष्य आपण चांगलं राहू शकतो. आपल्या जवळच्या लोकांसोबत ज्यांच्यावर आपण खूप प्रेम करतो त्यांच्यासोबत आपण चांगलं चांगलं जीवन आपण जगू शकतो. तर त्यांच्यावरती आपल्याला ओझं व्हायचं नाही. ज्या लोकांना आपण आवडतो, ज्यांच्यावर आपण प्रेम करतो, अशा लोकांवर आपल्याला ओझं व्हायचं नाही. म्हणून आपल्याला चांगलं लाईफ जगायचंय मित्रांनो, म्हणून आपल्याला हेल्दी लाईफ जगायचंय. तर ह्या दुसऱ्या ऑप्शनकडे आपल्याला जायचं असेल तर आपल्याला सगळे एक्सक्युजेस आपल्याला बाजूला ठेवावं लागतात. आणि तुम्ही बऱ्याचदा म्हणत पण असतील बाबा माझ्याकडे कोणी एक्सक्युजेस आहे, मी तर खूप प्रयत्न करतोय, रोज जातोय, सकाळी चालतोय, फिरतोय, रोज जातोय, पळतोय 2 किलोमीटर, पण वजन आहे तेवढंच आहे, एक टाइमचं जेवण सुद्धा मी बंद केलंय, पण काही फरक होत नाही. म्हणजे प्रयत्न तर भरपूर करतोय पण काय वजन कमी होत नाही, किंवा पाहिजे तशी हेल्थ काय मला मिळत नाही. मित्रांनो काही कारण असू शकतात, तुम्ही प्रयत्न करताय पण वजन कमी होत नाही, काही कारण नक्कीच असू शकतात. मग याच्यातलं काही कारण हे पण असू शकतात की बाबा ब्रेकफास्टच करत नाही. खूप लोक खूप गर्वाने सांगतात ब्रेकफास्ट काय बाबा आमचं काय माझं नसतं, मी सकाळी सकाळी जेवतो आणि त्याच्यानंतर बाहेर रात्रीच, हे नाश्ता बिस्ता काय आम्ही काय करत नाही. मित्रांनो नाश्ता न करणं सुद्धा आपल्या शरीरासाठी हानी आहे. ब्रेकफास्ट हा असायलाच पाहिजे. रात्रभर आपण काही खातो का? काहीच खात नाही, उपाशी असतं हे शरीर आपलं. तर याचा ब्रेकफास्ट म्हणजे हा रात्रीचा फास्ट तोडणं याला ब्रेकफास्ट म्हणतात. आणि हा ब्रेकफास्ट व्हायलाच पाहिजे, तो हेल्दीच असायला पाहिजे. आणि आपण जरी आता ब्रेकफास्ट करत असेल तर कोणता खातोय मित्रांनो? चहा, बिस्किट्स, उपमा, शिरा, पोहे, भरपूर कॅलरी असलेलं जेवण आपण सकाळीच घेतोय. भरपूर कॅलरी असलेला ब्रेकफास्ट आपण सकाळीच खातोय. मग अशा जर गोष्टी आपण जर खात असेल तर काही वजन कमी होणार आहे का आपलं?
बिलकुलच होणार नाही. रात्रीचं जेवण उशिरा घेणं हे सुद्धा कारण असू शकते आपलं वजन कमी न व्हायला. बऱ्याचशा लोकांना सवय असती 9 नंतरच जेवण, त्यांना जर लवकर जेवायला सांगितले म्हणतात भूकच नसती. तर हे जे लेट जेवण आहे मित्रांनो, टीव्ही पाहत पाहत खाणं, टीव्ही पाहत पाहत खाणं सुद्धा खूप मोठा आजार झालाय आता. टीव्ही लावल्याशिवाय जेवणच जात नाही. जे जेवण आपलं 20 मिनिटात व्हायला पाहिजे तास तास भर जेवतो आपण टीव्ही पाहता पाहता. यस, तर हे पण कारण आपल्याला असू शकतं मित्रांनो. स्ट्रेस लेवल, स्ट्रेस जर वाढवली आपण विनाकारण स्ट्रेस वाढवणं, जेव्हा स्ट्रेस आपली काही कारणास्तव वाढते किंवा विनाकारण कधी कधी वाढते आपली स्ट्रेस, तर ह्या स्ट्रेसने सुद्धा मित्रांनो अनवॉन्टेड गोष्टी आपल्यात खाण्यात जातात. बऱ्याच वेळा तुम्ही अनुभव, जेव्हा खूप टेन्शन मध्ये असतो काय खातो आपल्याला पण कळत नाही, हे अनवॉन्टेड गोष्टी जे खाणं आहे तर याच्यामुळे सुद्धा आपलं वजन वाढू शकतं. आणि स्ट्रेस लेवल आता तुम्हाला माहिती, इतकी कॉम्पिटिशन वाढली मित्रांनो, इतकं टेन्शन वाढलंय की लोकांमध्ये स्ट्रेस हा लेवल आहे म्हणजे आहेच. आणि ह्या स्ट्रेस मध्ये आपण अजिबात आपल्या शरीराची काळजी घेत नाही. आपण पुरुष आहात की स्त्री आहात याच्यावरती सुद्धा डिपेंड आहे आपलं वजन किती कमी होणार आहे. यस, कारण की लेडीजचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत, जेंट्सचे प्रॉब्लेम वेगळे आहेत. लेडीजला जेवढे प्रॉब्लेम असतात, म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये बरेच वेळा असं होतं कपल असतं वेट लॉस करायला, पण त्या माणसाचं वजन चांगलं कमी होतं आणि लेडीजचं वजन थोडंसं कमी होतं. यस, पण आपल्याला ही कॉम्पिटिशन ठेवायची नाही. स्त्री पुरुषामध्ये कॉम्पिटिशन नको नकोय, तर ही कॉम्पिटिशन स्वतःपर्यंत स्वतःसोबतच असायला पाहिजे. कारण की पुरुषाचं हा मेटाबॉलिझम वेगळा असतं, पुरुषाचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात, लेडीजचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात. यस, तर हे वेगळं असू शकतं. त्याच्यानंतर आपला मेटाबॉलिझम कसा आहे, याच्यावरती सुद्धा डिपेंड आहे आपलं किती वेट लॉस होणार आहे. काही लोकांचं एका एका महिन्यामध्ये 10-10 किलो वजन कमी होतंय, काही लोकांचं एका महिन्यात 2 किलो वजन कमी होतं. तर हे डिपेंड आहे तुमचं बर्निंग कॅलरीज आणि मेटाबॉलिझम वर. आपला रेस्टिंग मेटाबॉलिझम काय सांगतो त्याच्यावरती डिपेंड आहे. यस, म्हणजे हे होऊ शकते आपल्या फॅमिली मेंबर्स जे की आता वेट लॉस करतायत आपल्याकडे, हे डिपेंड आहे मित्रांनो. जर रात्रीची झोप आपण छान घेत नसेल, चांगली झोप घेतो मी रात्री 12 झोपलो तर सकाळी .9 उठतो, 9 तासांची रात्रीची खूप छान झोप होती माझी. मित्रांनो ही 9 तासांची झोप आपल्या काही कामाची नाही. रात्री 11 ते 3 हा वेळ असा असतो की त्या वेळेत आपण झोपलेलोच असायला पाहिजे. कारण की दिवसभरात जेवढे आपले मसल्स ब्रेकडाऊन होतात, जेवढे आपले सेल्स टिश्यूज आपले जसे ब्रेकडाऊन होतात, तर यांची रिकव्हरी पण होणं गरजेचं असतं. आणि यांची रिकव्हरी रात्री 11 ते 3 ह्या वेळेत होत असते. मग 11 ते 3 ह्या वेळेत जर आपली रिकव्हरी व्हायला पाहिजे असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण 10 वाजता झोपावं लागेल आपल्याला. बरोबर आहे की नाही? तर हे सुद्धा म्हणजे जर आपली झोप जर प्रॉपर नसेल मित्रांनो रात्री, तरी सुद्धा आपल्या वेट लॉस मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात, अडथळे आपल्याला येऊ शकतात. त्याच्यानंतर जेनेटिक्स प्रॉब्लेम असू शकतात, पहिल्यापासून लहानपणापासून वजन जास्त असणं असू शकतात. आई वडिलांचं लहानपणापासून जास्त वजन होतं त्याच्यामुळे मुळाच होऊ शकतं. पण जेनेटिक्स प्रॉब्लेम हे फक्त 10% मित्रांनो, 90% प्रॉब्लेम्स हे आपल्या लाईफस्टाईल वरती डिपेंड आहे. जर आपली लाईफस्टाईल खराब असेल तर जेनेटिक्स प्रॉब्लेम उद्भवतात का, तर 100% उद्भवतात. त्याच्यासाठी आपल्याला आपल्या लाईफस्टाईल वरती आपल्याला काम करणं गरजेचं आहे. जंक फूड खाल्ले तर वजन वाढेल का, 100% वाढणार आहे. मग याला जेनेटिक्स प्रॉब्लेम म्हणून चालेल का आपल्याला, तर अजिबात नाही. खात्यापित्या घरातलाय, बऱ्याच वेळा म्हणतो नाही का पुरका का खात्यापित्या घरातलंय बाबा याचं काय वजन कमीच होत आहे, पण हे आपल्या फॅमिलीमध्ये होईल का? नीलम तुम्ही आता बघितली पहिल्यापासून वजन जास्त आहे, झालं का वजन कमी? होतं. बरेच लोक म्हणतात की 2 हाडांचा आहे बाबा, मी डबल हाडाचं म्हणतो नाही त्याला. कोणाला डबल हाड नाही आहे, सगळ्यांना देवानी सारखं शरीर दिलंय, सारखा सापळा आहे हा हाडांचा. कोणालाही डबल हाड नाही दिलेलं, देवानी कोणासोबत भेदभाव केलेला नाहीये, आपणच आपल्यासोबत भेदभाव करून घेतलाय. यस, त्याच्यानंतर काही जर बॉडी डिस्कम्फर्ट असतील, थायरॉइडचा प्रॉब्लेम सुरू आहे, बीपी चालू आहे, शुगरचा प्रॉब्लेम चालू आहे, पीसीओडी चालू आहे, पीसीओचा प्रॉब्लेम चालू आहे, गोळ्या चालल्या आहेत, डॉक्टरनी दिलेल्या गोळ्या खातोय, तर मग वेट लॉस मध्ये प्रॉब्लेम येईल का? 100% येईल. प्रयत्न करतोय पण प्रॉब्लेम येतोय, होईल का? होईल, 100% येईल. किंवा मेडिकेशन खूप वेळा आजारी पडतोय, इम्युनिटी सिस्टीमच नाहीये, सर्दी होतीये कंटिन्यू,
गोळी घ्यावाच लागते आपल्याला. ऍसिडिटी कंटिन्यू होते, येस ऍसिडिटी होते, कशामुळे होती ते पण कळतंय, तरी पण गोळ्या खातोच आहे. येस, तर हे कारण आपल्यासाठी असू शकतात मित्रांनो, आणि ह्या कारणामुळं आपलं वजन कमी होत. तर मग वजन कमी होत नाही पर ठीक आहे, पण हे वाढतं का बरं आपलं वजन? का बरं आपलं वजन आता वाढत असावं? म्हणजे सगळं करतोय, फॉलो तर सगळं करतोय, पण तरी वजन वाढत चाललंय. कमी व्हायच्या ऐवजी वजन वाढतच चाललंय आपलं. तर याला आपलं जेवण डिपेंड असू शकतं मित्रांनो. काय खातोय आपण लाईफस्टाईल मध्ये आपल्या, ते हे आपल्या डिपेंडंट म्हणजे डिपेंडन्सी याच्या असू. ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं इंडियन डाएट मित्रांनो. जे आपण आत्ता जेवण जेवतोय, आपल्या जेवणामध्ये काय असतं तुम्ही बघा. तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर तुम्हाला लक्षात येईल आपल्या जेवणात कायम भाकरी भाजी किंवा त्याच्यासोबत काही गोडधोड, बरोबर आहे का नाही? याच्यात वेगळं काही असतं का? भाजी भाकरी सोडून तर काहीच नसतं. आपल्या प्रत्येक जेवणामध्ये भाजी भाकरी आहे का? भारतीय जेवणच आपलं ते. पण मित्रांनो, आपल्या ह्या भारतीय जेवणांमधून ज्या गोष्टी आपल्या शरीराला पाहिजेत त्याच्यापेक्षा ज्या गोष्टी आपल्या शरीराला नको आहेत का, त्या जास्त भेटतात. आपल्या शरीराला गरज कशाची आहे? चांगल्या व्हायटॅमिनची. हे जेवणातूनच भेटतं बरं का, हे कुठून बाहेरून नाही घ्यायचं. जेवणातूनच व्हिटॅमिन्स भेटतात, जेवणातूनच आपल्याला चांगले मिनरल्स मिळतात, चांगले प्रोटीन्स ज्याची आपल्या शरीराला गरज आहे. हे शरीर जर आपल्याला चांगलं बिल्ड करायचं असेल, चांगले मसल्स आपल्या शरीरामध्ये ठेवायचे असेल, तर प्रोटीन्स गरजेचे आहेत. कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आपल्याला आपल्या जेवणातून मिळायला पाहिजे, हे शरीरासाठी गरजेचे आहे. चांगले फॅट्स, हे चांगले फॅट आपल्या हृदयाला स्ट्रॉंग ठेवतील. फॅट गरजेचे आहेत का आपल्या शरीराला मित्रांनो? खूप गरजेचे आहेत. पण याच्यामध्ये गुड फॅट्स आणि बॅड फॅट्स असे दोन प्रकार असतात. आपल्या शरीराला गरजेचं काय आहे? गुड फॅट्स गरजेचे आहेत, ज्याला आपण ओमेगा 3 म्हणू शकतो, जे की आपल्या हृदयासाठी खूप गरजेचं आहे. हे हृदय हेल्दी ठेवण्यासाठी गुड फॅट्स खूप गरजेचे आहेत मित्रांनो. आणि फायबर आणि वॉटर खूप गरजेच्या गोष्टी आहेत. ह्या शरीरासाठी गरजेच्या आहेत मित्रांनो. पण आपलं भारतीय जेवण असं आहे जे आपण खातोय, किंवा आपली जी चुकीची जीवनशैली आता झालेली आहे, सकाळी उठलं की चहा चहा टोस्ट खाणं, चहा खारी खाणं, त्याच्यानंतर जेवणामध्ये सुद्धा अशाच गोष्टी असणं की जे तळलेल्या तेलकट आहेत, भाकरी भाजी, खूप कार्बोहायड्रेट्स आहेत त्याच्यातून, सॉल्टी गोष्ट, मीठ खूप खायला लागतंय, बरोबर आहे की नाही? खारे शेंगदाणे म्हणू शकतो, कुरकुरे म्हणू शकतो, आपण त्याला चिप्स म्हणू शकतो. खाऱ्या गोष्टी खायला खूप आवडतात आपल्याला, साखर टाकलेल्या गोष्टी, जास्त कार्बोहायड्रेट असलेल्या गोष्टी, सॅच्युरेटेड फॅट्स असलेल्या गोष्टी, ट्रान्स फॅट असलेल्या गोष्टी, वडापाव आपण त्याला म्हणू शकतो, किंवा समोसा पाहिला की खवडतोय आपल्याला. ह्या गोष्टी समोर आल्या की तोंडाला पाणी सुटतं आपल्या, बरोबर आहे की नाही? आणि डेली लाईफस्टाईल मध्ये ह्याच गोष्टी आपण खातोय. अल्कोहोलचं प्रमाण खूप वाढलंय, व्यसन खूप वाढलेले आहेत. ओमेगा 6 ज्याची आपल्याला गरज नाहीये अशा फॅट्स आपण खूप जास्त खातोय मित्रांनो. आपल्या बेकरी आयटम मधून जात आहेत. आणि लाईफस्टाईल असं व्हायला लागलंय, ह्या एक्सेसिव्ह खातोय आपण, ह्या गोष्टी ज्याची गरज नाहीये मित्रांनो आपल्याला, त्या गोष्टी खूप खातोय. आणि ज्याची गरज आहे आपल्या शरीराला, ज्याच्यावरती आपलं शरीर चालतं, त्या गोष्टी आपण कमी खातोय. आणि मित्रांनो, जसं आपण खातोय तसंच आपलं शरीर व्हायला लागलंय. तुम्ही बघा, तुमच्या समोर फोटो दिसतात दोन्ही, ज्या गोष्टी आपण खातोय तसं आपलं शरीर झालंय. चांगलं खात असू तर शरीर एकदम छान असणार, आणि जर अशा गोष्टी खात असू ज्याची आपल्याला गरज नाहीये तर आपलं शरीर सुद्धा तसंच व्हायला लागलंय. गरज नाही तिथून आपली चरबी सुटायला लागलीये, गरज नाही तिथून पोट सुटायला लागलंय, बरोबर आहे का नाही? आणि आता ते बटन सुद्धा ओपन करण्याचा प्रयत्न करतोय पोट आपलं. मित्रांनो, हे फक्त आपल्या खाण्यापिण्यामुळे व्हायला लागलं. येस, भरपूर वेळा म्हणतो आपण, मी काय चालतो फिरतो, खूप पळतो, व्यायाम करतो, पण खाण्यापिण्यावरती खूप गोष्टी डिपेंड आहेत. तुम्हाला पुढे लक्षात येईल या बॉडीची गरज नक्की काय आहे, काय लागतं या बॉडीला मित्रांनो. याला चांगलं म्हणजे तुमचं जे ताट आहे त्या ताटामध्ये 40% कार्बोहायड्रेट, 30% प्रोटीन आणि 30% फॅट जाणं गरजेचं आहे. योग्य प्रमाणात पाहिजे या सगळ्या गोष्टी आपल्याला. आपल्याला फॅट नको असं पाहिजे का? अजिबात नाही.
आपल्याला कार्बोहायड्रेट्स नकोय आपल्या जेवणामध्ये असं पाहिजे का? अजिबात नाही. आपल्याला सगळ्या गोष्टी योग्य प्रमाणात बॅलन्स मध्ये असणं गरजेचं आहे. म्हणतात बॅलन्स मध्ये खाणं गरजेचं आहे. कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फॅट हे तर पाहिजेच आहे, पण त्या कार्बोहायड्रेट मधून किती प्रमाणात फायबर जात आहे? जेवणामध्ये काकडी, टोमॅटो, सॅलड्स खातोय का काही? खूप जास्त गरजेचं. पाणी किती पितोय दिवसभर? जर आपण 20 किलो जर वजन असेल आपलं, तर 1 लिटर पाणी प्यायला पाहिजे. या हिशोबाने आपण पाणी पितोय का? या शरीराला हायड्रेटेड ठेवतोय का? रात्रीचा चांगला आराम करतोय का? लवकर झोपतोय का? खूप गरजेची गोष्ट आहे. तर मोबाईल पाहण्यामध्येच माझा वेळ निघून जातोय. यस, खूप गरजेची गोष्ट आहे मित्रांनो. विटॅमिन्स, मिनरल्स शरीराला मिळतात का? आपल्या फायटोन्युट्रियंट्स म्हणजे आपण ग्रीन व्हेजिटेबल्स खातोय का? व्यायाम करतोय का? ह्या गोष्टी आपल्या शरीरासाठी खूप गरजेच्या आहे. ह्या गोष्टी जर चांगल्या योग्य पद्धतीने कोचच्या सल्ल्याने जर आपण खाल्ल्या किंवा ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या तर वेट लॉस होईल का? खूप चांगलं होईल, खूप हेल्दी होईल, शरीराला त्रास न देता होईल, अवयवांना त्रास न देता होईल. मग हे वेट लॉस गरजेचं आहे का आपल्याला? तर हेच वेट लॉस गरजेचं आहे मित्रांनो. क्रॅश डायटिंग करून वेट लॉस होतं का? क्रॅश डायटिंग करून 100% होतं. तुम्ही एक टाइमचं जेवण बंद केलं किंवा दोन्ही टाइमचं जेवण बंद केलं, लिक्विड डाएट वरती जर आले तर वेट लॉस होईल का? 100% होईल. पण ते वेट लॉस हेल्दी आहे का? अजिबात हेल्दी नाही. जसं वेट लॉस होईल तसंच ते स्प्रिंग सारखं परत बॅकडाऊन होईल. स्प्रिंग सारखं तेवढ्या झपाट्याने परत ते वजन वाढणार आहे, कारण ते वेट लॉस आपल्या मसल मधून झालेला असणार आहे. आपल्याला काट्यावर उभं राहिलं की छान पण वाटतं. 4-5 दिवस रात्रीचं जेवण बंद केलं किंवा सकाळचं जेवण पण बंद केलं तर वजन कमी होतं, आणि काट्यावर उभं राहिलं तर ते दिसतं का? 100% दिसतं. पण ते हेल्दी आहे का मित्रांनो? या शरीरासोबत आपल्याला खेळून चालणार आहे का? ही आपली करोड रुपयाची आपलं हे शरीर आहे, तर याच्यासोबत खेळून आपल्याला चालणार नाही, तर आपल्याला ते हेल्दीच ठेवावं लागणार मित्रांनो. आताचं लाईफस्टाईल असं झालंय, टेक्नॉलॉजी तर खूप अपडेट होऊ राहिली पण त्याच्यासोबत आपण अपडेट होत नाही. 1990 मध्ये आपण बारीक होतो, बरोबर आहे ना? टीव्ही खूप मोठे होते, आपण ते झडपाचे टीव्ही आपल्याला पाहायला भेटायचे पहिले, बरोबर आहे नाही? टीव्ही खूप मोठे मोठे असायचे, उचलत नव्हते आपल्याला, पण माणसं खूप छोटे होते. आणि 2008 मध्ये काय झालंय तुम्ही बघा, टेक्नॉलॉजी खूप झपाट्याने वाढली, टीव्ही छोटे झालेत आणि माणसांचा काही विषय राहिला नाही. कपड्याच्या बाहेर आपले पोट निघायला लागले, हेल्थ बिघडायला लागली, ही रियालिटी आहे मित्रांनो. हे लाईफस्टाईल आता व्हायला लागलंय. 2008 मध्ये टीव्ही एवढे छोटे झाले होते, आता 2023 चालू आहे, टीव्ही तर दिसतच नाही. आता तुम्ही जर लावले तर फक्त फ्रेम सारखे आपल्या आपल्या भिंतीवर आता दिसतात, पण माणसांची परिस्थिती सुद्धा त्याचनुसार व्हायला लागली. मग मित्रांनो, ही टेक्नॉलॉजी अपडेट होती, त्याच्यासोबत आपण अपडेट नाही व्हायचं का? 100% आपल्याला पण अपडेट व्हायचं. या टेक्नॉलॉजी सोबत आपल्याला अपडेट व्हायचंय का? तर आपण व्हायचंय, पण त्याच्यासोबत आपण आपला आहार सुद्धा अपडेट करणं गरजेचं आहे, बरोबर आहे का नाही? कारण की पहिले लोक खूप हार्डवर्क करायचे आणि आपण जे नॉर्मल आत्ता फूड खातोय ते खायचे. पहिले लोक खूप हार्डवर्क करायचे मित्रांनो. पहिले ट्रॅक्टर नव्हते, स्वतः त्यांना जायला लागायचं, बरोबर आहे की नाही? बैलांमागं ते असायचे, प्रत्येक काम हे स्वतः करावं लागायचं, कुठलं मशीन नव्हतं. पण जसं आता टेक्नॉलॉजी वाढायला लागली मित्रांनो, आपलं काम खूप स्मार्ट व्हायला लागले. सगळे कामं लॅपटॉपवर व्हायला लागलेत, सगळे कामं आपले मोबाईल वरती व्हायला लागलेत, बसून कामं व्हायला लागलेत मित्रांनो. हे जे लोक पहिले आपले पूर्वज जे की हार्डवर्क करायचे, त्यांनी नॉर्मल फूड खाल्लं तर चालेल का? 100% चालणार आहे. ह्या लोकांनी नॉर्मल फूड खाल्लेलं खूप चांगलं, म्हणजे त्यांनी, कारण की ते कष्टच तेवढे होते ना. एवढ्या कष्टामध्ये हे जर फूड, म्हणजे त्यांनी काही खाल्लं तरी ते पचू शकतात असं त्यांचं शरीर तयार झालंय. पण आता बसतंय का मित्रांनो? तुम्ही सांगा, बसले बसले हे शरीर आता झालं कसं आहे आपलं? खाल्लेलं पचत नाही, करपट ढेकर येतात, ऍसिडिटी होते, कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम होतोय, सकाळी उठलं की पोट साफ व्हायला तास तास निघून जातोय आपला. येस, मग स्मार्ट वर्क झालंय मित्रांनो आपलं. मग आपलं नॉर्मल फूड खाऊन आपल्याला चालणार आहे का? हे नॉर्मल फूड जर आपण खाल्लं तर हे जे त्रास आत्ता होत आहेत आपल्याला, हे असेच होत राहणार आहे आयुष्यभर.
हे शरीर आपलं असंच वाढत जाणार आहे, या फॅट आपले अशाच वाढत जाणार आहेत. मग याच्यासाठी आपल्याला आपण विचार करणं गरजेचं आहे, आपण थोडंसं हेल्दी गोष्टी खाणं गरजेचं आहे. आणि ह्या फॅमिलीमध्ये आल्यानंतर मला हेच कळलं मित्रांनो की काय खायला पाहिजे आणि काय नाही खायला पाहिजे. काय खायचं नाही ना मित्रांनो वेट लॉस मध्ये सगळ्यांना माहिती. सगळ्यात पहिले लोक सांगतील की तो हे असतो बटाटा, बटाटा बंद करा पहिला. आपण बघा कोणा लहान पोराला विचारा तुम्ही, तो सांगा बटाटा बंद करा. ते तुम्ही भात खाता ना, तो भात बंद करा वजन कमी होईल. काय खायचं नाही ना मित्रांनो हे सगळ्यांना माहिती, पण काय खायला पाहिजे ना ते खूप गरजेचं आहे आपल्या सगळ्यांसाठी. आपल्याला कळलं खूप गरजेचं आहे की कुठल्या गोष्टी आपण खायला पाहिजे, आणि ते ह्या फॅमिलीमध्ये आल्यानंतर 100% आपल्याला समजायला लागतं. मित्रांनो जसं जसं या शरीरामध्ये कॅलेस्ट्रॉल वाढणार आहे, जसं जसं हे शरीर आपलं ओबीस व्हायला लागणार आहे, चरबी वाढायला लागणार आहे, तसं तसं आपल्याला खूप धोका आहे टाइप 2 डायबिटीस होण्याचा. आता तुम्ही जे कोणते डायबिटीस आता बघतायत घरामध्ये, तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रकार हे टाइप 2 डायबिटीस वाल्यांचे, की ओबेसिटीमुळे हे डायबिटीसचं प्रमाण वाढलं. हृदयाचे प्रॉब्लेम जे आता वाढलेले दिसतात मित्रांनो ओबेसिटीमुळे होत आहेत. ब्लड प्रेशर आपलं हाय असणं कायम, कॅलेस्ट्रॉल वाढणं, फॅटी लिव्हर आपल्याला दिसणं, त्याच्यानंतर आपले किडनी स्टोन सारखे प्रॉब्लेम होणं, गुडघ्यांमध्ये किंवा जॉईंट मध्ये त्रास व्हायला लागणं, ग्लुकोसामाइन कमी पडणं, आपल्या ज्या गाद्या आहेत जॉईंट मधल्या त्या गाद्या आपल्या एकदम पातळ पातळ व्हायला लागणं, त्याच्यामुळे जॉईंट सुकणं, रात्रीची झोप न लागणं, कॅन्सर होणं, फॅटी लिव्हरच्या सारखे प्रॉब्लेम, हे सगळं जे व्हायला लागले आहेत का मित्रांनो, याला कारण आहे की अतिरिक्त चरबी वाढायला लागलेली आहे. गरज नसताना आपल्या शरीरामध्ये चरबी वाढायला लागली आहे. आणि ते मी कसं सांगितलं आता मागाशी तुम्हाला, कारण की नॉर्मल फूड जे खातोय आपण मित्रांनो, तर आता सध्या ते खाऊन आपल्याला चालणार नाही. आपल्याला हेल्दी गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. का कमी करायचंय हे वजन आपण का कमी करायला पाहिजे, किंवा ही जी अतिरिक्त चरबी आपल्या शरीरावरती वाढलेली ही आपण का कमी करायला पाहिजे, का फॅट लॉसचा विचार करायला पाहिजे, तर काही कारण आहेत मित्रांनो. ते कारण जर मी तुम्हाला म्हणजे सांगितले तर नक्की तुम्हाला वाटेल की हे आपण करायला पाहिजे. कधी कधी आपल्याला वाटतं म्हणजे आपले डॉक्टर आपल्याला सांगतात की बाबा तुला गरज आहे बरं का, कर नका आता आता याच्यानंतर जर वजन वाढलं तर अजून तुला त्रास सुरू होऊ शकतात. हे जे डॉक्टरनी सांगितलंय तर ते ऐका, कारण की खूप जास्त आजार आहेत ते आपल्या वजन वाढण्यामुळे किंवा आपल्या शरीरावरती अतिरिक्त चरबी वाढल्यामुळे आपल्याला होतात. तर हे कारण आपल्याकडे असू शकतं, डॉक्टर म्हटलेत म्हणून मला वजन कमी करायचं. आपल्या आपल्याला जे आवडतात ते कपडे मला घालायचे, लग्नातला ड्रेस मला परत द्यायला पाहिजे, हे माझं स्वप्न आहे. तर हे सुद्धा आपल्यासाठी कारण असू शकत. माझी फिटनेस लेवल मला वाढवायची आहे, मी आता आहे त्याच्यापेक्षा 100% फिट व्हायला पाहिजे, अशी फिटनेस लेवल माझी राहायला पाहिजे. म्हणजे मी दिसतो त्याच्यापेक्षा अजून छान दिसायला पाहिजे, माझी एनर्जी कायम एकदम हाय लेवलला असायला पाहिजे, नाहीतर रात्री आलो की थकतोय. येस, हे सुद्धा आपल्याकडे कारण असू शकते. मुलांसोबत चांगलं लाईफ आपल्याला स्पेंड करायचंय, आपल्या फॅमिली सोबत चांगलं लाईफ स्पेंड करायचंय आपल्याला, त्यांना द्यायला वेळच मिळत नाही, आलो की झोपतोय, काहीच उपयोग नाही. इम्युनिटी वाढवायची, जसं मानसिक मी सांगितलं सर्दी होती, खोकला होता, लगेच आजारी पडतोय, हे कारण असू शकतंय मित्रांनो आपल्याकडं चांगली हेल्थ मिळवण्यासाठी. उठता बसता दम लागतोय, थोडं चाललं तरी आपल्याला दम लागतोय, थोडं पडलं की दम लागतोय, शिड्या चढलं की धाप लागायला लागते आपल्याला, हे कारण असू शकतंय परत वेट लॉस करायला, फॅट लॉस करायला. चांगलं दिसायचंय लग्नासाठी, चांगलं दिसायचंय, येस, तर हे नक्कीच कारण असू शकते. आपली स्किन आपल्याला चांगली बनवायची आहे, ह्या हृदयाला ज्याच्यावर आपलं शरीर चालतं याला जर हेल्दी ठेवायचं असेल, मेडिसिन फ्री जर लाईफ जगायचं असेल, तर हे पण कारण आपल्याकडे असू शकतं. आपलं ब्रेन चांगलं चालावं असं जर वाटत असेल, आपली स्मरणशक्ती वाढावी, आपलं कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढावं असं जर वाटत असेल,
तरी सुद्धा आपल्याला वेट लॉसची गरज आहे मित्रांनो, तरी सुद्धा आपल्याला हेल्दी लाईफची गरज आहे, हे शरीर हेल्दी ठेवण्याची आपल्याला गरज आहे. आपल्याला जर आपली सेक्स लाईफ इम्प्रूव्ह करायची असेल, नवरा बायकोंमधलं रिलेशन आपल्याला चांगलं ठेवायचं असेल, तरी सुद्धा आपलं बॉडी आपल्याला हेल्दी ठेवणं गरजेचं आहे. मेडिसिन फ्री लाईफ आपल्याला जगणं गरजेचं आहे. मेडिसिन जास्त असल्याने सुद्धा आपल्या सेक्स लाईफ मध्ये आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतात, रिलेशन्स मध्ये आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतात, किंवा जर आपल्याला पुढे लॉंग लाईफ मध्ये जर पैसे सेव्ह करायचे असतील, असं वाटतंय की बाबा पैसे आपल्या दवाखान्यात नको जायला पुढं, आणि दवाखान्यात फक्त पैसेच जात नाही तर हेल्थ सुद्धा जाते. बरोबर आहे ना? कायमचा आयुष्यभरासाठी माणूस आधू होतो जेव्हा माणूस दवाखान्यात जातो, आणि दवाखान्यात त्याच्यावर काही शस्त्रक्रिया करावी लागते तेव्हा तो आयुष्यभरासाठी आधू होतो मित्रांनो. आणि जर वाटत नसेल की आपल्या फक्त पैसेच जाऊ नये तर हेल्थ सुद्धा आपली कायम राहावी, तर आपल्याला हे सुद्धा कारण आपल्याकडे असू शकतं. कायम जेव्हा तुम्ही आमच्या फॅमिलीत याल तेव्हा तुम्हाला आम्ही वेट लॉस पेक्षा फॅट लॉस का करावं हेच कायम तुम्हाला आम्ही सांगू. कारण की तुम्ही बघा, तुमच्या समोर तुम्हाला दोन्ही पण माणसं दिसतात, दोघांचं वजन 80-80 किलो आहे, पण डिपेंड आहे की तुमच्या शरीरामध्ये किती चरबी त्याच्यावरती तुम्ही कसे दिसणार. वजन कधीच आपल्या शरीरामध्ये प्रॉब्लेम असू शकत नाही मित्रांनो, पण आपल्या शरीरातली चरबी आपल्यासाठी प्रॉब्लेम असू शकतो. आपले हे जे वजन आहे, ह्या वजनामध्ये किती कॉन्ट्रीब्युशन आपल्या चरबीचं आहे त्याच्यावरती डिपेंड आहे आपल्याला त्रास किती होणार आहे. शरीरात जर चरबी कमी असेल तो माणूस हेल्दीच राहणार आहे, तो फिटच राहणार आहे. पण जर शरीरामध्ये चरबीचं प्रमाण जास्त असेल तर खूप जास्त चान्स येते की त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम्स होण्याचे, डिस्कम्फर्ट तयार होण्याचे. 2 किलो चरबी बघा कशी असते मित्रांनो, कापसासारखी फुगलेली दिसते आपल्याला, आणि 2 किलो मसल्स बघा केवढे असतात. आणि त्याच्यामुळे ह्या आपल्या बॉडीचा शेप डिपेंड असतो. जे आता पोट दिसतंय का आपलं, या घड्या पडतायत आता, ते ह्या चरबीमुळे पडतायत. ह्याचीच जागा जर मसलची असती तर आता हा वेगळा टेक्स्चर आपल्या बॉडीने घेतला असता, वेगळा शेप आपल्या बॉडीने घेतला असता. तर म्हणून आपल्याला कायम फॅट लॉसचा विचार करणं गरजेचं आहे मित्रांनो. जेव्हा आपण आयडियल वेटला राहू, म्हणजे मी म्हणत नाही तुम्हाला फक्त वेट लॉसच गरजेचं आहे, तर हेल्दी बॉडी आपल्यासाठी गरजेची. फक्त आयडियल बॉडी नकोय, आयडियल वेट नकोय, तर आयडियल बॉडी पेक्षा हेल्दी बॉडी आपल्याला गरजेची. का गरजेची मित्रांनो? हेल्दी बॉडी जर आपली असेल तर हार्ट प्रॉब्लेम होण्याचे चान्सेस खूप कमी आहे आपल्याला. स्ट्रोक होण्यासारखे प्रमाण, रात्री डचकण्यासारखे प्रॉब्लेम्स, बरेचसे हार्ट अटॅक रात्री येतात आपण ऐकलंय, कारण की रात्री आपला ब्लड प्रेशर लेवल कमी असतो. पण बॉडी जर हेल्दी असेल तर याला सुद्धा मेंटेन ठेवू शकते. कॅन्सर होण्याचं प्रमाण आपलं कमी होऊ शकतं जर आपली बॉडी हेल्दी असेल तर. डायबिटीस होण्याचं प्रमाण आपलं कमी शकतं, म्हणजे डायबिटीस होणार नाही जर आपल्याला हेल्दी बॉडी जर आपली असेल तर. आपल्याला जॉईंटचे प्रॉब्लेम होणार नाही, गुडघे जे अवेळी आपले दुखत आहेत, किंवा आपलं दुखण्याचं वय नाही तरी सुद्धा हे प्रॉब्लेम व्हायला लागलेत. एनर्जी लेवल कायम आपली डाऊन राहते, तर ते होणार नाही जर आपण आयडियल आयडियल वेटला जर आपण जर आपली बॉडी जर हेल्दी ठेवली तर हे प्रॉब्लेम आपल्याला होणार नाही. सर्दी होण्याचं प्रमाण किंवा बाकीचे जे त्रास होत आहेत आपल्याला, सीझन बदलला की आपल्याला त्रास व्हायला, हिवाळा आला की त्रास होतोय, पावसाळा आला की त्रास होतोय, कुठलाही ऋतू बदलला की त्रास व्हायला लागतोय, म्हणजेच इम्युनिटी डाऊन आहे. प्रेग्नन्सी राहत नाहीये, लग्नाला आता 4-5 वर्ष झाले पण प्रेग्नन्सी नाही राहते. आयडियल जर वेट असेल मित्रांनो तर नक्कीच इनफर्टिलिटीचे प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व होऊ शकतात जर ही बॉडी हेल्दी असेल तर. अवयव हे जर हेल्दी झाले तर हे प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व होतात. शरीरामध्ये रक्त कमी पडणं, एच बी लेवल कायम कमी असणं, पण बॉडी जर हेल्दी असेल तर हे प्रॉब्लेम पण होणार नाही आपण. येस, आपला कॉन्फिडन्स वाढू शकतोय, खूप कॉन्फिडन्स आपला वाढू शकतोय. स्वतःची आपण केअर करायला लागणार, सेल्फ रिस्पेक्ट करायला लागणार. येस, आणि हे आयुष्य सुद्धा आपण पूर्ण चांगलं हेल्दी आपण जगू शकतोय जर आपण आयडियल वेटला असू. जर आयडियल वेट म्हणण्यापेक्षा मित्रांनो हेल्दी बॉडी जर आपल्याकडे असेल तर. मग आता हे वजन कसं कमी करायचंय किंवा ही बॉडी हेल्दी कशी बनवायची आपल्याला, याच्यासाठी मित्रांनो आपल्याला
80+20 चा फॉर्म्युला कायमच फॉलो करणं गरजेचं आहे. आपल्याला वजन कमी करा म्हटलं की आपण काय करतो, लगेच उद्यापासून चालायला पळायला. डॉक्टर म्हटले वजन कमी करा, पळायला चाललो उद्यापासून. सकाळी सुटायचं, चालायला जायचं. पण 6 महिने होताच वर्ष होतो हे तसेच दिसतोय आपण. का? कारण की चुकीच्या पद्धतीने करतोय. व्यायाम करायचा आहे का? करायचा आहे मित्रांनो. पण किती? 20%. 80% आहार गरजेचा आहे. काय खातो, काय पितो हे खूप गरजेचं आहे. कसं खातो, किती वेळाने खातोय, किती किती क्वांटिटीत खातोय खूप गरजेचं आहे आपल्याला. 80% आहार आणि 20% व्यायाम महत्वाचा आहे. पण आपण करतो 100% व्यायाम आणि आहाराकडे लक्षच देत नाही. काही बहादर तर असे आहेत नाही का, ते मला म्हणतात की व्यायाम जरी केला ना सर माझं वजन धडाधड कमी होत, जिरा पाणी प्यायला लागलो की माझं वजन कमी होत, पाण्यामध्ये थोडा मध टाकला की वजन कमी व्हायला लागत. भरपूर प्रकारचे लोक भेटतात मित्रांनो. मला त्यांना फक्त एवढंच सांगणं की करून बघा. असं कुठल्याच गोष्टीने काही होत नसतं मित्रांनो. खाऊन जर वजन वाढवलेलं असेल तर त्याला एकच पर्याय आहे की हेल्दी खाऊन. अनहेल्दी खाऊन वजन वाढवलंय त्याला एकच पर्याय आहे, तर हेल्दी खाऊनच वजन आपण आपलं कमी करू शकतो. कमी खाऊन वजन नाही करायचंय आपल्याला. कमी खाऊन वजन कमी करणं म्हणजे शरीरासोबत खेळणं, शरीराला त्रास देणं. या शरीरावर आपण प्रेम करणं गरजेचं आहे. या शरीराला चांगल्या हेल्दी गोष्ट देणं गरजेचं आहे. वेट लॉस करायचंय म्हणजे कमी खायचं नाहीये मित्रांनो. वेट लॉस करायचंय म्हणजे हेल्दी खायचंय. किती खायचंय, कसं खायचंय आणि कधी खायचंय हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर हे आपल्याला ह्या फॅमिलीमध्ये आल्यानंतर कळत. मित्रांनो आपण जर ठरवलं कमी खायचंय, कमी खाऊन वेट लॉस होतं का? 100% होतो मित्रांनो. तुम्ही आता ताटभर खात असाल त्याचा अर्धा ताट करा, वजन कमी व्हायला लागेल. पण मित्रांनो तुम्ही मला सांगा, ह्या ताटभरातून जेवढा आपण आता खातोय त्याच्यातून एवढं तर न्यूट्रिशन जात असेल की नाही आपल्या शरीराला एवढंस? मग मित्रांनो जर हेच कमी खायला लागलो तर न्यूट्रिशन किती जाईल हो आपल्याला? हे पोषक घटक चालवायला हे शरीर लागतं आपल्याला. हे शरीर जर चालवायचं असेल तर पोषक घटक चांगले लागतात. म्हणजे हे असं झालं, मला गाडी तर चालवायची पण त्याच्यामध्ये पेट्रोलच टाकायचं नाही, चालेल कशी आपली गाडी? जी गाडी आपण रोज चालवतो तिच्यात पेट्रोलच टाकतो ना आपण. तसं हे शरीर चालवायचं म्हणजे त्याला न्यूट्रिशन लागतं. मग आता न्यूट्रिशनच त्याला द्यायचं नाही आणि आपण आपण अपेक्षा करायची की शरीराने चांगलं काम केलं पाहिजे, कुठली गोळी त्याला चालू व्हायला नको, बीपी, थायरॉइड, शुगर, पीसीओडी, पीसीएस असं काय व्हायला नको, ऍसिडिटी व्हायला नको. कसं हे शरीर चांगलं काम करेल मित्रांनो? त्याला जे पाहिजे तेच द्यायचं नाही म्हणतोय आपण. कमी खायचंय म्हणजे आपण शरीरासोबत जागती करतोय. जसं मी तुम्हाला सांगितलं, ताटात जेवण कमी झालं तर पोषक घटक कमी होणार आहे आणि पोषक घटक कमी झालं तर शरीराला त्रास होणार आहे. हेच तर हे पोषक घटक सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप जास्त गरजेचे आपल्याला मिळणार. मित्रांनो हे शरीर चांगलं चालवण्यासाठी आपल्याला स्मार्ट फूडची गरज आहे की ज्याच्यामधून 114 प्रकारचे पोषक घटक जातील. जसं मागाशी मी तुम्हाला सांगितलं स्मार्ट वर्क झालेलं आहे, बसून काम करतो. आपल्यापैकी इथं आलेला माणूस मला तुम्ही सांगा, हे सेशन ऐकण्यासाठी तुम्हाला 10 किलोमीटर, 20 किलोमीटर, 100 किलोमीटर कुठं जाण्याची गरज पडली आहे का? किंवा ऑफलाईन हे सेशन ऐकायचं बाबा वेट लॉस वरती मला हेल्दी लाईफ बद्दल? नाहीच ना मित्रांनो. हे घरातून आपल्या मोबाईल वरती आपण 2-3 मिनिटांमध्ये सुरू केलेली मीटिंग आहे. कष्ट कमी झालेत, स्मार्ट वर्क झालंय. लक्षात घ्या, स्मार्ट वर्क म्हणल्यानंतर स्मार्ट फूड कडे आता जाण्याची गरज आहे की ज्याच्यातून चांगले पोषक घटक मिळतील म्हणजे शरीराला कुठला त्रास होणार नाहीये, आपले अवयव चांगल्या पद्धतीने काम करतील आणि अवयवांनी चांगलं काम केलं की आपले त्रास सुद्धा कमी व्हायला लागतील. तर आपले त्रास कमी होणं गरजेचं आहे, ही बॉडी हेल्दी ठेवणं गरजेचं आहे. मी फक्त वेट लॉस म्हणत नाही मित्रांनो. वेट लॉस कमी खाल्ल्याने होतं, उपाशी राहिल्याने होतं, आजारी पडल्याने होतं, ते वेट लॉस आपल्या काही कामाचं नाही. आपल्याला हेल्दी वेट लॉस करायचंय की जेणेकरून आपल्याला आपल्या मेडिसिन फ्री लाईफ आपल्याला करता येईल. आपलं हे जीवन आपल्याला मेडिसिन फ्री आपल्याला जगता येईल. त्याच्यासाठी जे आपल्याला करायचंय ते आपल्याला आपलं स्मार्ट फूड घेणं गरजेचं आहे. स्मार्ट वर्क झालंय तर स्मार्ट फूड घेणं गरजेचं आहे. आता हे स्मार्ट फूड कसं घ्यायचंय, कधी घ्यायचंय, का घ्यायचंय, तर हे आपल्याला आपल्या फॅमिलीमध्ये आलं की आपल्याला सगळ्या गोष्टी समजून जाणार. आता काम बदललंय मित्रांनो,
पहिल्यासारखं काम काहीच राहिलं नाही. या कामात आपल्याला कॉन्स्टिपेशन सारखे प्रमाण, ऍक्टिव्हिटी पूर्ण कमी झाली, टेक्नॉलॉजी वाढली आहे. टेक्नॉलॉजी सोबत आपल्याला त्रास वाढणार आहेत का? 100% वाढणार आहेत. त्रास वाढत जाणार आहेत आपले. पण त्याच्यासोबत हेल्दी लाईफ जर आपल्याला जगायचे असेल तर आपल्याला हे स्मार्ट फूड गरजेचं आहे. हे स्मार्ट फूड वेट लॉस साठी नाहीये. आपल्या फॅमिलीमध्ये खूप लोक आहेत, तुम्ही अनुभवता या सगळ्या गोष्टी. आपण हे सगळं खातोय कशासाठी? खातोय हे शरीर हेल्दी बनवण्यासाठी खातोय. पण हे खाता खाता, हे हेल्दी गोष्टी खाता खाता वजन कमी होतंय का आपलं? हे अनुभवताय तुम्ही सगळे. हे स्मार्ट फूड घेता घेता, चांगल्या प्रकारचे 14 114 प्रकारचे पोषक घटक खाता खाता, चांगला व्यायाम करतोय त्याच्यासोबत, चांगला आपण आहार घेतोय, आणि हे सगळं करता करता वजन कमी होतंय का आपलं? त्याच्यासोबत मेडिसिन कमी व्हायला लागल्यात का? तर हे 100% होणार आहे आपल्यासोबत. याच्यासाठी फक्त आपल्याला एक, आपल्याला या फॅमिलीमध्ये येणं गरजेचं आहे मित्रांनो. या इथं जर तुम्ही आता नवीन असाल, ऐकायला या फॅमिलीमध्ये तुम्ही पहिल्यांदाच आलाय आणि ऐकता या सगळ्या गोष्टी की बाबा या फॅमिलीमध्ये आल्यानंतर खरंच होतंय का या सगळ्या गोष्टी? वेट लॉस होतंय का? मेडिसिन फ्री लाईफ लोक जगतायत का? हे सर म्हणताय की हे सर म्हणतायत हे खरंच खरं असेल का? तर मित्रांनो, इथं अजून माझे फॅमिली मेंबर्स पण खूप बसलेत की ज्यांना मी ओळखतोय. मित्रांनो प्लीज आपल्या चॅट सेक्शन मध्ये टाका की किती वेट लॉस तुमचं झालंय या फॅमिलीमध्ये आल्यानंतर, किती महिने तुम्हाला झालेत, किती वेट लॉस तुमचं झालंय आणि किती काय काय त्रास तुमचे कमी झालेत या फॅमिलीमध्ये आल्यानंतर. आपल्याला चॅट सेक्शन खाली ऑप्शन आहेत बघा तुम्ही, त्याच्यामध्ये जाऊन टाईप करा की काय काय प्रॉब्लेम तुमचे कमी झालेत, काय काय प्रॉब्लेम्स कमी व्हायला लागलेत. येस प्लीज शेअर करा आपल्या फॅमिली सोबत. इथं भरपूर नवीन फॅमिली मेंबर्स आलेत की त्यांना वाटतंय या फॅमिलीमध्ये आल्यानंतर माझं लाईफ बदलू शकतंय, या फॅमिलीमध्ये आल्यानंतर माझं लाईफ मेडिसिन फ्री होऊ शकतंय. भरपूर लोक असा म्हणजे असा विश्वास घेऊन आलेत आपल्याला ऐकायला. तर प्लीज तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स तुमच्या चॅट सेक्शन मध्ये तुम्ही प्लीज टाका, काय एक्सपिरियन्स तुम्हाला आला या फॅमिलीमध्ये आल्यानंतर. येस तुम्ही बघा की तुम्हाला दिसेल चॅट सेक्शन मध्ये की राणी परदेशी मॅडम म्हणतायत की 11 किलो वजन त्यांचं कमी झालंय. हा प्रमोद सर म्हणतायत 17 किलो वजन कमी झालंय 4 महिन्यामध्ये. प्रकाश पानजाडे सर म्हणतायत 10 किलो वजन कमी झालंय. सारिका मॅडम म्हणतायत 3 महिन्यामध्ये 18 किलो वजन कमी झालंय. मित्रांनो वेट लॉस तर झालंच आहे, पण त्याच्यासोबत काही त्रास कमी झाले असतील तर ते सुद्धा टाका. सुनील गांधार सर म्हणतायत 10 किलो वजन कमी झालंय 3 महिन्यांमध्ये. अमोल मालकर सर नवीन आलेत, 2.5 किलो वजन कमी झालंय 9 दिवसांमध्ये त्यांचं. परफेक्ट. संध्या मुळे मॅडम 3 महिन्यामध्ये 15 किलो. मित्रांनो पण वजन कमी झालंय पण त्याच्यासोबत कसं वाटतंय, फील कसा येतोय तुम्हाला ते पण सांगा. कारण की जसं मी मागाशी सांगितलं ना, वजन कमी होतच हो, कमी खाल्लं तरी होतं, आजारी पडलं तरी होतं, पण इथं काय फरक पडतोय, वजन कमी झाल्यानंतर काय बेनिफिट्स होत आहेत. संध्या मॅडम म्हणताय 3 महिन्यामध्ये 15 किलो वेट लॉस झालाय, ऍसिडिटी क्लिअर झाली, पीसीओडीचा प्रॉब्लेम गेलाय, थकवा गेलाय, आळस पण बंद झाला. परफेक्ट. विद्या मॅडम म्हणताय 22 दिवसांमध्ये 3 किलो. खूप छान आहे मॅडम. 1.5 महिन्यामध्ये 6 किलो शुभांगी मॅडमचं कमी झालंय, गुडघे दुखी कमी झाली. परफेक्ट. ममता मॅडम म्हणतायत की 2 महिन्यांमध्ये 8 किलो वजन कमी झालंय. खूपच मस्त झालंय मॅडम. 2 महिन्यामध्ये 10 किलो वजन कमी. राधा मॅडमचा पीसीओडी बरा झालाय, म्हणजे फक्त बोलत नाही हा मित्रांनो, हे फॅमिलीमध्ये होतंय. फॅमिली मधले लोकांचे प्रॉब्लेम सुद्धा क्लिअर होत आहेत. का होत आहेत? कारण की बॉडी चांगली काम करायला लागली, बॉडी हेल्दी व्हायला लागली. फक्त वेट लॉस करून कधीच बॉडी हेल्दी होत नाही, पण शरीराला काय आपण देतोय त्याच्यावरती काम आपल्याला ठरणार आहे की आपली बॉडी हेल्दी होणार आहे की नाही. मग बॉडी हेल्दी होण्यासाठी काय करते गरजेचं आहे, तर चांगलं न्यूट्रिशन गरजेचं आहे, चांगलं जेवण गरजेचं आहे, चांगलं व्यायाम गरजेचं आहे. तिन्ही परफेक्ट. प्रकाश पांडे यांना झोप छान लागते आता. 7 किलो वजन कमी झाले प्रज्ञा मॅडमचं, पीसीओडीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. दीपक सरांचं 10 किलो वजन कमी झालंय, ऍसिडिटी कमी झाली, जॉईंट पेन कमी झालाय. राजू सरांचं काय झालंय, मेंटेन करताय सर 18 किलो वजन कमी करून. विजय सर म्हणतायत बॅक पेन गेलाय, सततचे झगडे, माइंड फ्रेश झालाय, 12 12 किलो वजन कमी झालंय. परफेक्ट. फ्रेश वाटतंय सरांना. प्रकाश पानजाडे सर म्हणतात झोपेचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत. श्याम सर म्हणतायत 2 महिन्यामध्ये 16 किलो. परफेक्ट सर, खूपच मस्त, खूप छान.
चैताली मॅडम म्हणतात 12 दिवसांमध्ये 3 किलो वजन कमी झालंय, खूप फ्रेश पण वाटतंय. सारिका मॅडम म्हणताय मेडिसिन फ्री लाईव्ह झालंय. सारिका खडसे मॅडम म्हणतायत 3 महिन्यात 19 किलो परफेक्ट. जयश्री मॅडमचं 2.5 महिन्यामध्ये 13 किलो कमी झालंय. फरीन मॅडम म्हणतायत 5 दिवसांमध्ये 1 किलो परफेक्ट. मीना मॅडमचं 14 किलो वजन कमी झालंय. बीपी थायरॉइडची गोळी बंद झालीये. मुलांचे ऑपरेशन करावं लाग करावं नाही लाग सॉरी मुलाचे ऑपरेशन करावे नाही लागले. नाकाचे हाड वाढले होते. परफेक्ट मॅडम, खूप मस्त एक्सपिरियन्स. सारिका मॅडमचा थायरॉइड नॉर्मल झालाय. प्रतिभा मॅडम म्हणतायत की सर 5 महिने झाले, 5 किलो वजन, 5 महिन्यामध्ये 5 किलो वजन कमी झालंय, गुडघे दुखी कमी झाली आणि हेल्दी वाटत. परफेक्ट. अपर्णा मॅडम म्हणतायत 2 महिन्यात 11 किलो झालाय. समृद्धी मॅडमचा 17 किलो वजन कमी झालंय. गोंदकर मॅडम म्हणतायत की 8 किलो लॉस झाले 2 महिन्यामध्ये. थायरॉइड रिपोर्ट नॉर्मल आलाय. ऍसिडिटी नॉर्मल झाली आहे. फिलिंग एनर्जेटिक आणि पॉझिटिव्ह व्हाइब्स यायला लागली. खूप गरजेचं आहे हे. लाईफ जर हेल्दी जगायचं असेल तर ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. गुणवंत गानोर सर म्हणतायत ऍसिडिटी पीसीओडी चे नॉर्मल बरे झालेत. परफेक्ट. स्वप्नाली गाळे म्हणतायत की मला ऍसिडिटी कमी झाली आहे, गुडघे दुखी कमी झाली आहे, मानगेन मायग्रेन कमी झालाय, सर्वायकल कमी झालाय, आळस गेलाय. सारिका मॅडम म्हणतायत थायरॉइड पीसीओडी नॉर्मल झालाय, बीपी प्रॉब्लेम कमी झालाय. तुम्ही बघा मित्रांनो, खूप खूप खाली खूप रिझल्ट आहेत की ते मी एवढं वाचू पण शकत नाही. आणि आता जर अनम्यूट केलं सगळ्यांना सांगायला तर आपल्याला टाइम पण पुरणार नाही. यस, अश्विनी मॅडम म्हणतात या फॅमिलीमध्ये येऊन सर मला 15 दिवस झाले आहेत. माझी ऍसिडिटी वर्कआउट सुरू वर्कआउट चालू आहे. कंबर दुखी गेली आहे, गुडघे दुखी बंद झाले, पीसीओडीचा प्रॉब्लेम त्यांचा कमी झालाय. ऑसम, ग्रेट मॅडम, थँक्यू मॅडम. 4 महिन्यामध्ये 14 किलो मॅडम सरांचं वजन कमी झालंय. तर भरपूर रिझल्ट आहेत मित्रांनो, तुम्ही बघू शकता. इथं खूप भयंकर रिझल्ट असे आपल्या फॅमिलीमध्ये येतात. म्हणजे फक्त मी सांगतो म्हणून विश्वास ठेवू नका, तर इथं आलेले आपले जे फॅमिली मेंबर्स आहेत ते सांगतायत म्हणून विश्वास ठेवा. आणि त्यांनी एवढं सगळं का सांगितलंय, कारण की त्यांना वाटतंय की या फॅमिलीमध्ये तुम्ही सुद्धा यावं आणि तुमचं लाईफ बदलावं म्हणून लोक टाकतायत. प्रिया मॅडम बघा, अजून सुद्धा अजून टाकतायत. प्रिया मॅडम म्हणतायत की 3 महिन्यामध्ये 3 किलो वजन कमी झालं, 13 किलो वजन कमी झालं. ऍसिडिटीचा प्रॉब्लेम गेलाय. 4 महिन्यामध्ये 4 केजी कमी झालंय. प्रत्येकाचं वेगळं वेगळे प्रॉब्लेम, वेगळे प्रॉब्लेम कमी झालेत. तर हे आपल्या फॅमिलीमध्ये शक्य आहे मित्रांनो. जे काय प्रॉब्लेम्स आहेत आपले, हे प्रॉब्लेम्स आपण कमी करू शकतोय हेल्दी वेट लॉस केल्यानंतर. नुसतं वेट लॉस म्हणत नाही मी तुम्हाला. हेल्दी वेट लॉस केलं की बॉडी हेल्दी व्हायला लागणार आहे, शरीर हेल्दी व्हायला लागणार आहे. आणि ते आपल्या ह्या फॅमिलीमध्ये 100% शक्य होऊ शकते. तुम्हाला काय करायचं माहिती का, जे नवीन आहात तुम्ही, तर तुम्हाला जर ह्या फॅमिलीमध्ये एंटर करायचं असेल, वाटतं यायचंय करून बघायचंय असं जर वाटत असेल, तर आपल्या ज्यांनी तुम्हाला आज लिंक दिली आहे का, त्यांना फक्त एक मेसेज करा, सर मला करायचंय, मला 3 दिवसांचं फ्री ट्रायल तरी देऊन बघा. कमीत कमी 3 दिवसांचा, म्हणजे तुम्ही जर तुमच्या कोच पासून जवळ असाल तर 3 दिवसांचा फ्री ट्रायल करू शकता. खूप चांगला तुम्हाला फरक येईल, आम्हाला गॅरंटी. फ्री ट्रायल मध्ये तुम्हाला बरं वाटणार आहे, 3 दिवसातच छान वाटायला लागणार आहे, ही गॅरंटी आम्हाला आहे. तर नक्की तुम्ही आमच्या फॅमिलीमध्ये येऊन बघा. 100% खूप चांगल्या पद्धतीचा रिझल्ट तुम्हाला आलेला दिसेल. लाईफ इथं आल्यानंतर बदलतं. आणि हे कसं बदलतं, खरं लाईफ काय असतं ते ह्या फॅमिलीमध्ये आल्यानंतर कळेल. आता तर आपण जगतोच आपल्या त्रासांसोबत, आता आपण जगतोच आपल्या ह्या वजनासोबत, पण खरं लाईफ काय असतं, खरं जीवन काय असतं आणि ते आपण का जगायला पाहिजे ते तुम्हाला ह्या फॅमिलीमध्ये आल्यानंतर नक्कीच लक्षात येईल. तर मी तुम्हाला सगळ्यांना जाता जाता फक्त एवढं सांगेल की नक्कीच तुम्ही आमच्या फॅमिलीमध्ये येऊन बघा. खूप भारी तुम्हाला रिझल्ट आलेला दिसेल, लाईफ चेंज तुम्हाला झालेलं दिसणार आहे. तर तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये, तुम्ही इथं आल्यात, तुम्हाला गरज नव्हती या सेशनची पण तरी तुम्ही ऐकली, पण वाटतंय तुमच्या फॅमिलीमध्ये कुणीतरी जॉईन करायला पाहिजे, तर नक्कीच नक्कीच तुम्ही हे सेशन नक्कीच तुम्ही सॉरी ही आमची फॅमिली नक्कीच तुम्ही जॉईन करा. आणि ह्या फॅमिलीमध्ये आल्यानंतर नक्कीच तुम्हाला छानपैकी रिझल्ट येईल. तर पायल जगताप मॅडम म्हणतायत सर जेवणामध्ये नक्की काय खायचं. मॅडम जसं मी तुम्हाला आता सांगितलं की आपल्याला हेल्दी गोष्टींची खाण्याची गरज आहे, की ज्याच्यामधून भरपूर पोषक घटक जातील.
आता रोजच्या जेवणात आपण भाकरी भाजी हे तर खातोच आहे, ही गरजेचंच आहे आपलं शरीर चालवण्यासाठी, ते काय बंद आपल्याला करायचं नाहीच आहे. पण त्याच्या सोबत अजून कुठल्या हेल्दी गोष्टी आपल्याला खायला आपल्या शरीरासाठी चांगल्या आहेत की जेणे आपलं शरीर चांगलं चालू शकतं. म्हणजे आपण आपल्या शरीर आपल्या जेवणामध्ये चांगल्या पद्धतीचे कडधान्य खाणं गरजेचं आहे, प्रोटीन साठी आपण पनीर ठेवणं गरजेचं आहे, नॉनव्हेज खात असेल तर अंडे खाणं गरजेचं आहे, चिकन मटन सारख्या गोष्टी की ज्यातून फक्त बॉइल्ड असायला पाहिजे. नाही तर चिकन मटन म्हटलं की आपण मग त्याच्यासोबत 2-3 भाकरी असतात आपल्या, भरपूर मसाल्याची भाजी असती, तर ते आपल्याला कमी करायचं. मटन चिकन चालत नाही असं नाहीये मित्रांनो, चालतं खायला, पण ते योग्य प्रमाणात आणि ते योग्य पद्धतीने बनवलेलं आपण खाल्लं गरजेचं. येस, तर सगळ्या गोष्टी चालतात, सगळ्या गोष्टी आपल्या शरीरासाठी हेल्दी आहेत, पण त्या कधी किती पद्धतीने खायला पाहिजे त्याच्यासाठी एक कोच असायला पाहिजे. मी सुद्धा माझं तुम्हाला एक्सपिरियन्स शेअर करतो, मी 8वी पासून असल्यापासून म्हणजे 8वीला असल्यापासून मी व्यायाम करायचो. जिम माझ्या वडिलांनी मला घरीच जिम घेऊन दिली होती, खूप मोठी जिम होती, म्हणजे जवळजवळ 400 स्क्वेअर फूटची जिम असेल, सगळ्या प्रकारचे सामान मला त्यांनी घेऊन दिले होते. व्यायाम कसा करायचा हे मला कळलं होतं, पण त्याच्यासोबत काय खायचं ते मला त्याच्यानंतर सॉरी ह्या फॅमिलीमध्ये आल्यानंतरच मला कळलं की कुठल्या गोष्टी खायला पाहिजे आपण, हेल्दी काय असतं, व्यायाम काय करायचा सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो, व्यायाम किती करायचा सगळ्यांना माहिती आहे, काय खायचं ह्याच गोष्टी आपल्याला समजत नाही. त्या योग्य पद्धतीने खाण्यासाठी आपल्याला कोचच पाहिजे मॅडम. तो कोच म्हणजे आपण म्हणतो ना की सचिन तेंडुलकर जगातला नंबर 1 चा प्लेअर होता, पण त्याला जगातला नंबर 1 चा प्लेअर बनवायला त्याच्या मागे एक कोच होता, बरोबर आहे काय? त्याच्याकडे जर कोच नसता तर तो नंबर 1 चा प्लेअर झालाच नसता. कुठलंही क्षेत्र असू द्या, आपल्याला जर पुढे जायचं असेल तर आपल्या सोबत एक कोच असणं गरजेचं आहे आणि त्याचं मार्गदर्शन आपल्याला मिळणं गरजेचं आहे. तर नक्कीच या फॅमिलीमध्ये या, या फॅमिलीमध्ये आल्यानंतर एक कोच तुम्हाला मिळेल आणि तो कोच काय करायचं, वेट लॉस कसं करायचं किंवा हेल्दी लाईफ कसं जगायचं त्याचं मार्गदर्शन खूप छान पद्धतीने करेल. नक्कीच तुम्ही आमची फॅमिली जॉईन करा, नवीन लोक भरपूर आहेत आपल्या फॅमिलीमध्ये, या तुम्ही एकदा जॉईन करून बघा, 100% खूप चांगल्या पद्धतीचा रिझल्ट तुम्हाला आल्याला दिसेल आणि तुम्ही इथं आले की त्याचा बेनिफिट तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला पण होईल. फक्त तुम्हाला होणार, तुमची फॅमिली सुद्धा हेल्दी होईल आणि तुम्हाला हेल्दी झालेलं बघून तुमची फॅमिली खूप खुश होईल. यस, सो थँक्यू सो मच. माझ्या बाजूनी आपला आजचा पार्ट संपलाय आणि तुमच्यासोबत बोलून मला खूप छान वाटलं, तुमच्यासोबत भेटून मला खूप छान वाटलं आणि तुम्हाला ही माहिती देऊन मला खूप छान वाटलं. सो थँक्यू सो मच. आपण उद्या सकाळी भेटणार आहोत, उद्या सकाळी आपल्याला वर्कआउटला भेटायचंय मित्रांनो, 5:15 आपली बॅच सुरू होते आणि परफेक्ट 5:30 आपलं वर्कआउट चालू होतं. तर नक्कीच 5:15 सगळ्यांनी जॉईन करण्याचा प्रयत्न करा, आपण भेटू. आणि जर तुम्हाला आवडलं असेल मित्रांनो तर आपल्या कोच कडून तुम्ही वर्कआउटची लिंक सुद्धा उद्या घेऊ शकताय आणि वर्कआउट करून बघू शकता. ओके, सो थँक्यू सो मच, भेटू आपण उद्या. चलो चलो, बाय बाय सर. बाय बाय सर, गुड नाईट. बाय सर. बाय, गुड नाईट सर. बाय सर, गुड नाईट. थँक्यू सो मच सर. बाय बाय.